तर उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेजी सध्या आपल्या सोबत आहेत. सुषमाजी, एक महत्त्वाची बातमी समोर येते. वाघनकरबाबत आज सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये एक निवेदन सादर केलं. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ज्यावेळी अफजलखानाचा वध केला तीच वाघनकं भारतात आणली जात आहेत असं आम्ही काहीही म्हटलं नाही असं मुनगंटीवारांनी म्हटलंय. मात्र जी आर आणि आजचं निवेदन यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळते. मला वाटतं भाजपचे लोक लोकांना मूर्ख समजतात का, गृहित धरतात का? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्या जनतेसाठीचं आराध्य दैवत आहे आणि त्या आराध्याप्रती असणाऱ्या भावनेचं राजकारण करू पाहणारी ही माणसं जेव्हा यांच्या लक्षात येतंय की डाव अंगाशी येतोय त्यावेळेला हे सरळ सरळ शब्द फिरवतात. काल परवा आपणच आपल्या वाहिनीच्या माध्यमातून ज्या बातम्या दाखवल्या होत्या त्यामध्ये स्पष्टपणे नमूद होतं इव्हन लंडनला जी जाहिरात केली गेली ज्यांना जाहिरातींचा फार सोर्स आहे त्या ट्रकवरच्या जाहिरातीमध्ये पण वाघनका हा शब्द स्पष्ट आहे. मी पुन्हा एकदा हवा तर तो फोटो सुधीर मुनगंटीवारजींना एकदा ट्विट करून दाखवते. काय म्हणजे इतकं कसं लोकांना गृहित धरून भाजपा इतका कोडगेपणा कसा करू शकते आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधाने. हा महाराजांचा आणि महाराजांना मानणाऱ्या त्या सगळ्या लोकभावनेचा अपमान आहे. सुषमाताई, या सगळ्या संदर्भात तुम्ही काही पाऊल उचलणार का? नाही, आम्ही तर सातत्याने बोलत आहोत. सभागृहातही आमचे नेते त्याच्यात उत्तरं देतील, काही प्रश्नच नाही. परंतु प्रत्येक गोष्टीचं किती राजकारण करावं? म्हणजे भाजपने सगळं कमरेचं सोडून सगळं आता डोक्याला गुंडाळलंय का असं म्हणायची वेळ येईल इतकं अति झालंय. नक्कीच सुषमाताई, तुम्ही सुद्धा आवाज उठवाल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.